चेन्नईत असलेल्या बांगलादेश बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं ठेवलेल्या पाचशे पंधरा धावांच्या भक्कम आव्हानाचा सामना करताना आज दिवसअखेर बांगलादेशचा डाव चार बाद एकशे अठ्ठावन्न धावांवर संपला बांगलादेशला विजयासाठी तीनशे सत्तावन्न धावांची गरज आहे आज तिसऱ्या दिवशी भारतानं तीन बाद एक्क्याऐंशी धावांवरून खेळाला सुरुवात केली आणि दुसरा डाव दोनशे सत्त्याऐंशी धावांवर घोषित केला शुभमन गिल आणि ऋषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर संघाला पाचशे धावांची भरभक्कम आघाडी मिळवून दिली गिलनं नाबाद एकशे एकोणीस तर ऋषभ पंतनं एकशे नऊ धावा केल्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही फलंदाजीच्या कमालनंतर आज आर अश्विनची फिरकीची जादूही चालली आणि बांगलादेशचे तीन बळी टिपण्यात त्याला यश मिळालं